सुळकुडूमध्ये विनाकारण फिरणाऱ्या 22 दुचाकींवर कागल पोलिसांची कारवाई. कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. पण काही बहादर या नियमांचे पालन करत नाहीत. सुळकुडू तालुका कागल येथे पोलिसांनी अचानक भेट देऊन विनाकारण फिरणाऱ्या 22 दुचाकींवर कारवाई केली. यावेळी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे व पोलीस त्याचबरोबर गाव कामगार पोलीस पाटील नितीन कांबळे तसेच ग्रामपंचायत प्रशासन उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कागल प्रतिनिधी प्राध्यापक सुरेश डोने. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.